आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशवासियांशी संवाद साधतील हा या मालिकेचा त्र्याण्णववा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तो प्रसारित करण्यात येईल केंद्रात सत्तेवर आलेली आघाडी सरकार अपयशी ठरल्यामुळे भारताच्या क्षमतेबद्दल जगात शंका निर्माण झाली विकासाचा वेग कायम राखण्यासाठी स्थैर्य महत्वाचं आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त ते काल सायंकाळी हिमाचल प्रदेशातील मंडी इथे एका कार्यक्रमात बोलत होते भारत हा जगाच्या आर्थिक पुनरुज्जीवनाचं इंजिन ठरेल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला त्या आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून इंदापूर इथं डॉक्टर्स इंजिनियर्स वकील व्यापारी आणि युवा वर्ग यांच्याशी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संवाद साधला देशात सक्षम विरोधी पक्ष असणं देशहितासाठी गरजेचं आहे मात्र सध्या सक्षम विरोधी पक्ष दिसून येत नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे तेंचा दिवसी ते त्यांच्या तीन दिवसीय चंद्रपूर दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे या माध्यमातून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर विकसित केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल नागपुरात नरेडको अर्थात नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल विदर्भ या संस्थेच्या पुरस्कार सोहळ्यात बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावं काल जाहीर केली त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर वर्धा अमरावती अकोला भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार